छोट्या बयोची मोठी स्वप्न। सुमन जेवण वाढ। थांबा हो, सगळ्यांकडे येऊ दे। मला भूक लागली, वाढ लवकर चल। थांबा हो, सगळ्यांनी एकत्र जेवलं ना का कसं बरं वाटतं, जे कशी आपण गप्पा मारतो ना म्हणून मग बरं वाटत। तुला माका शिकवू नकोस, वाढ म्हटलंय ना वाढ। ठीक वाढत, उठायचा जेवायचा खायचा जायचा, बाकी काही आता तुमका करू, ह्याच करत बसा तू। जरा माहित जेवलं असतं सगळ्यांपैकी काय झालं असतं। घ्या जरा म्हणून काय थांबा होणार नाही तुमका। हे बघा कोशिंबीर तुमच्या आवडीची केलंय, काय तुमचे नखरे, ही भाजी नको ती भाजी नको। आणि भात काय, भात बाबा फळफळीत होता नाही, असो झोकोयो तसो झोकोयो, बघा आता किती भात होयो सांगा किती होयो। वहिनी काय झालं, काय सांगते मध्ये मध्ये करते काय? नाही ता मी तिका मदत करत होते। ओय वहिनी काय नाही, म्हणजे काय झालं माहिता, म्हणजे माझीच चूक होती, मी जेवण वाढत होते ना तर भात वाढताना तिने डाळ घेतली, पटकन मग हातावर पडली ना ती, म्हणजे तसं काय भाजलं नाही, हे बघ पटकन धुवून येते, कायच भाजलं नाही तसा। सुमन। हा दादा, बस बस वाढते हा जेव। बाबा तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? काय प्रश्न आहे, ऑफकोर्स आहे। मग मी तुझी मुलगी आहे की ही बया तुझी मुलगी आहे ते सांगाच। अगं हा काय वेड्यासारखा प्रश्न विचारतीयस? हो झालीये मी वेडी, कारण माझ्यासोबत काहीच चांगलं घडत नाहीये, माझ्यापेक्षा जास्त या बयाला इम्पॉर्टन्स दिला जातो। काय बोलतीस तू, तुझा काहीतरी गैरसमज झाला। गैरसमजच झालेला माझा, की मी तुझी खरी मुलगी आहे, तुझ्यासाठी मी इम्पॉर्टंट आहे आणि तुझी छोटी लाडकी परी आहे। पण नाही, मला आज ना कन्फर्म कळलंय की मी तुझी कोणीच नाही लागत। तू इतके दिवस माझ्याशी खोटं बोलत होतास, प्रत्येक वेळी माझ्यापासून काही ना काहीतरी लपवत होतास, माझा बाबा असा नव्हता। हिरा बाळा मला नीट सांग, एवढं काय झालंय, काय एवढा गोंधळ घालतीय? एवढं काय झालंय, तुम्ही माझ्या सख्या भावाला भेटायला मला न नेता या बयोला घेऊन गेलेला। आणि विचारतोस एवढं काय झालंय, कोण आहे ही आरव दादाची, कोण लागते ही? मी आरव दादाची सख्खी बहीण, सख्खी बहीण आहे मी त्याची। आणि तुम्ही मला न नेता हिला घेऊन गेलेला तेही मला न सांगता। बाळा तसं नाही, तुझं काहीतरी गैरसमज होतो। पुन्हा खोट, मी समजते ना तसंच आहे, तुझं माझ्यावर प्रेम वगैरे काही नाहीये। मला ना आता असं वाटतंय मम्मा बोलायची ना ते एकदम करेक्ट होत, दाखवतोस एक आणि आहे एक। माझा बाबा असा नव्हता, तू माझा बाबा असूच शकत नाही, तुझ्यासाठी माझ्यापेक्षा ही महत्वाची आहे ना। आजपासून ही तुझी खरी मुलगी असं समज, मी नाही। मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही। हिरा हिरा ऐक माझं, इरा दारू कट, इरा इरा ग ऐकून तर घे बाळा, इरा दारू कट। इरा इरा बाई मी सांगते तुका काय झालं आता, दारू कट। इरा तुझा गैरसमज होतोय, तुला वाटतं तसं अजिबात नाहीये। इरा ऐक,
बाळा असं काय ना इर ते भयोक ना मी सोडणार नाही हे इरा इरा बाळा दार उघड यो काय गो तुला गो खोळगे पण मीठ माशी येतात कांदा नको आणूस दुसान वास येते का अड काम करत नाही कशी तू ना का जाऊन सांगितलेलंय मी कोणा घरात सांगूचा नाही म्हणान तरी पण इराक सांगू गेली तू हा का केलास असा तुका नेऊन ना खूप मोठी चूक केली मी काय तमाशा झाला घरात बघितलंस ना अशी नाही ऐकायची का नको मारू तुझी आरती उतरू मी हा येतो बघा बघ हातावर लागेल तुझ्या काय करताय तुम्ही काय करू अगं बयो तुका सांगितलं होता मी बजावून सांगितलं होता घरात कोणा सांगू नको अगो ती इरा एवढी हट्ट करता तरी सुद्धा आम्ही तिका नेला नाही आरवाक भेटू का कारण आमका भीती होती की ती जाऊन गौतमी ताईंका सांगेल तू एवढी हातापाया पडलीस रडून दाखवलास म्हणून मी तुका घेऊन गेले हा आता त्या पोरी काय वाटत आम्ही दोघं तुझे जास्त लाड करतो असं जर तिला वाटलं तर तिचा चुकीचा तिचा राग स्वाभाविक हा माकाच घाई झाली होती जाऊची काय दुर्बुद्धी सुचली म्हणून मी तुका घेऊन गेलोय नाही तू ऐकतच नाहीस कधी कधी अति काय करताय शांत व्हा जरा तुम्ही मारणे एक सोल्युशन असतं का बायो मला सांग मला काय झालं मला सांग का सांगितलंस तू इराला हे बघ घाबरू नकोस कोणी तुला काही करणार नाही मी आहे ना का सांगितलंस सॉरी बाबा सॉरी आई पण मी खरंच सांगते माका इराक सांगूचा नव्हता पण माका तुका पण काय होक देऊचा नव्हता गे माका काय होणार होता आई मी खरंच सांगते इरांना माका शपथ घातल्या तुझी आणि सांगितलं मी जर ते काय सांगितलं नाही तर तुका काहीतरी होईत म्हणा म्हणा नाही सांगितलंय मी तुका काय झालं असत तर म्हणान घे भयो माझं फक्त तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे काय सांगता घना खरच आय लव यू खूपच 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 मेले 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 काय सांगता हो खरच पण एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम थांब थांब इले 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 काय प्रॉब्लेम असं दे असं चुटकी सारखं सोडवताय तुम्ही फक्त सांगा काय करू खया तुमच्यासाठी आता आपलं लग्न होणार होणार जा बाबा तिकडे एक पोरगी लाजली होणार 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 आणि लग्नानंतर आपण मुंबईला शिफ्ट होणार मुंबई अरे वा मुंबई खूप आवडत मी की नाही
मुंबईत गेल्यावर पानाची टपरी टाकणार. मुनमुना पानसुना, मुनमुना पानसुना. नाही नाही, एकदा की आपण मुंबईला शिफ्ट झालं, आपल्या फ्लॅट मध्ये गेलो की तुम्हाला काम करायची काही गरज नाही, फक्त आराम करायचा. आराम करूचो? हा बघा बघा बघा, मी दाखवते तुमचं असं आराम करू कयो ना. बर, त्याच्यासाठी माका काय करू खाया? त्याच्यासाठी ना तुम्हाला तुम्हाला फक्त 10 लाख रुपये अरेंज करावे लागतील. यु नो 10 लाख खाना. लिसन, एकदा की माझा फ्लॅट माझ्या हातामध्ये आला कि मग तिकडे आपण लग्नानंतर दोघ शिफ्ट व्हायचं, तिकडे तुम्ही आणि मी. ऍक्च्युली ना पासच करायला पाहिजे, कारण एवढी मोठी अमाऊंट तुम्ही कशी काय मॅनेज करणार यु नो. आणि त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही तुमची जमीन सुद्धा कशासाठी विकणार ना? जमीन? हा या बघा, तुम्ही जमिनीचा काही एक टेन्शन घेऊ नका. 10 लाखच ना. तुम्हारे लिए मेरी जान भी हाजिर है. You're so sweet, girl. Thank you so much. Bye. Gana, actually ना मी मार्केटला चालले होते पण मी माझी पर्सच घरी विसरली. यू नो होय काय शॉपिंग करूचे? हा तुमका किती रुपये देऊ? 50 देऊ की 100 देऊ सांगा. 1000 रुपये पाहिजे. 1000 1000 1000 असत असत असत. दाखा दाखा. हे घे ना, हे घे. शेवटी माझा प्रेम सफल झाला. अब तेरा क्या होगा कालिया वाट्या काळ्या उंदरा. गोहिरा, तुका आरवची आठवण येता ना? माका पण येता. माका तिका बघीन असा वाटता. पण आपल्याक कोण नेतला? आपण थोडी शुभूच्या जवळचे हत. आता त्याच्या जवळची माणसं बदलली हत, तो त्यांकाच घेऊन जातलो. त्या दोघी हडळीनी हत ना. त्यांनी काळी जादू केली शुभूवर, म्हणान ना तू त्यांच्या ताब्यात गेलो. हा कोहिरा, हे त्या बयोग घेऊन गेले ना, मग तुका घेऊन जाऊ काय झालेला? कोहिरा, त्या बयोन आरोख ह्या सांगितल्यान काय? नाही म्हणजे गावात हा का गावाच्या बाहेर हा? कुठल्या हॉस्पिटल मध्ये नाही हा ना? तब्येत बरी हा ना? आजी स्टॉप इट, बस करा. मला ना तुमच्या कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नाही द्यायची. आणि आजी प्लीज त्यांचं नाव नको काढूस माझ्या समोर. माझं इथे कोणीच नाहीये, मला इथे नाही राहत, मला माझ्या मम्माकडे जायचंय. गोहिरा शांत हो, बाय शांत हो, नको सांगूस. माका सांग, तुका मम्माकडे जाऊचा हा ना, मगे तिचं फोन नको लागू काय? काय गोहिरा, तुझ्याकडे तिचं दुसरं नंबर हा काय? नाहीये माझ्याकडे. तुका तिचा फोन इलेलो ना, तू तर मुलांका सांगत होतीस. आजी प्लीज मला प्रश्न नको ना विचारूस, लेव मी अलोन. गो गोहिरा. या असा काय काही होशे हे चिडून का गेला? हान तशी माती गौतमीची ले ताप ह्यांका काय चिडूक कारण लागता? आणि तू हा असा बिन कामाचा घोड. तरी
तरीच मागा वाटला माझी आऊस माझ्या घसरली कशी नाही. अख्ख्या गावभर फिरन गाडी माझ्यावर दिली है ना. येतलीस कांता तू एक काम ना धड करशी तर शपथ. कांता ही लोक अरवाक भेटून दिवसा ढवळ्या परत गेली म्हणजे सकाळी गेली आणि दुपारी गेली याचो अर्थ काय. याचो अर्थ ती लोक रात्री नाही आली दिवसा ढवळे आली काय तू. पण कांता देव अक्कल वाटीत होतो ना तेव्हा तू खुळग्या वांगडा फिरत होतस काय. नाही म्हणजे दोघांचे वरचे मजले रिकामे होत. अरे गाढव ती लोक लवकर इली ना म्हणजे आरव ना आपल्या जवळपासच खाय तरी हा काय. मी असं विचारच नाही केलं. म्हणानच मी म्हणतोय तू कायव कामाचो नाही. औषे तू मग ना सारख्या सारखा बिनकामाचं बोलत जाऊ नको. तू फक्त बघत राह. आता मी अशी शेटिंग लावतोय ना यांनी त्या अरवाक खायच्या पण पाताळात लपवलेलो असलो ना तरी माका तो बरोबर सापडतलो. हिरा अशी एकटीच का बसली आहेस. आय एम सॉरी बाळा. हिरा बघ बाळा मला माहिती आहे मी तुझ्याशी खोटं बोललो. तू चीड हवं तर माझ्यावर भांड माझ्याशी पण प्लीज असं बोला नको धरू. आपली माणसं अशी शांत झाली ना की जीवाला खूप त्रास होतो बाळा. बघ तुझा बाबा जे काही करतो त्याला काही कारण असतात. ही कारण ना तुझ्याकडेच ठेव मला नाही ऐकायची. तू ना चीटर आहेस मला हर्ट केलंय. बाबा मला इथे नाही राहायचंय. मी ना मम्मा आली की तिच्या सोबत निघून जाणार. मम्मा चिडते रागवते कधी कधी खूप हायपर होते पण ती तुझ्यासारखी चीट नाही करत. आपल्या मुलांपेक्षा दुसऱ्याच्या मुलाला इम्पॉर्टन्स नाही देत. तू चीटर आहेस आणि मला असे चीटर बाबा जवळ नाही राहायचंय. हिरा काय बोलतेस तू. तुझ्या बाबाला सोडून जाणार तू. गौतमीचा फोन आला होता ना काय बोलणं आलं तुमचं. हो अच्छा ही न्यूज पण पोहोचली तुझ्यापर्यंत. आता तुला मम्मा बद्दल जाणून घ्यायचंय ना म्हणजे तुम्ही सगळे तिच्या अगेन्स्ट प्लॅन करणार आणि तिला त्रास द्यायला मोकळे. काय बोलतीयस तू. कुणी भरवलंय सगळं तुझ्या डोक्यात. कोणी भरवायला मी काही लहान नाही. आता मला ना सगळं कळत. मी बरोबरच बोलते. हे बघ मी फक्त एवढंच विचारत होतो की गौतमी इकडे कधी येणार. सांगेन ना सगळं सांगेन पण त्या बदल्यात तू मला आरव दादा कुठे आहे ते सांगायचं आणि मला त्याला भेटायला न्यायचं. बोल चालेल. मला माहिती तू नाहीच म्हणणार कारण तुझ्यासाठी माझ्यापेक्षा ती बयो जास्त महत्वाची हे कळलंय मला. या बाळा प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तुला तिकडे न नेण्यामागे काहीतरी कारण आहेत का. प्लीज समजून घे. मी आता नाही नेऊ शकत तुला पण आय प्रॉमिस की मी लवकरच तुला आरव दादाकडे घेऊन जाईल. हा पण मला आजच जायचं. आज नाही जाऊ शकत का आपण. बाळा बाळा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी लवकरच घेऊन जाईल. आज शक्य नाही. मला माहिती होत तू ना मला कधीच नेणार नाहीयेस आणि आम्हाला कधीच भेटवणार नाही. आय हेट यू बाबा. आय हेट यू. आय हेट यू. आय हेट यू. हिरा ऐक. हिरा